लोहा शहरातील विश्वसनीय साडी सेंटर म्हणजे सोनी साडी सेंटर। राज्य सरकारने ओबीसी समाजाचा घात केला, भाजपा आमदार संजय कुटे। आज सर्वोच्च न्यायालयाने राजकीय आरक्षणाबद्दल निर्णय दिला। 15 दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले। सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकारला चपराक असल्याची टीका आता होत आहे। भाजपा आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून राज्य सरकारला धारेवर धरले। महाराष्ट्रातील ओबीसींचा घात जाणून बुजून महाविकास आघाडी सरकारने केल्याचं डॉक्टर संजय कुटे म्हणाले। 2 वर्षापासून आम्ही सांगत होतो, तरीही राज्य सरकारने एम्पेरिकल डाटा दिला नाही। न्यायालयाने सांगितले, ओबीसीने आंदोलन केले पण महाविकास आघाडीने हेतुपुरस्पर याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप संजय कुटे यांनी केला। ओबीसींवर हा अन्याय आहे, महाराष्ट्रातून ओबीसी नेतृत्व पुढे येऊ नये, ओबीसी नेतृत्व संपावं हे यांच्या मनात होतं। राज्य सरकारचा आपण निषेध करत असून ओबीसी समाजातील संताप आता सरकारला दिसणार असल्याचे संजय कुटे म्हणाले। महाराष्ट्रामध्ये आज सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या आरक्षणाबद्दल, राजकीय आरक्षणाबद्दल आज निर्णय दिला आणि 8 ते 15 दिवसाच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका घ्याव्यात या प्रकारचे महाराष्ट्र शासनाने निर्देश दिलेले आहेत। मला वाटते की महाराष्ट्रातल्या ओबीसींचा हा घात जाणून बुजून महाराष्ट्र शासनातल्या या महाविकास आघाडीनं हेतुपुरस्परपणे केलेला आहे। 2 वर्ष झाले ट्रिपल टेस्ट करावी, इम्पेरिकल डाटा करावा। 2 वर्षापासून सातत्यानं न्यायालय सांगते, आम्ही सांगतो ओबीसीची आंदोलन करतोय, परंतु हेतुपुरस्परपणे महाराष्ट्र शासनाने यामध्ये लक्ष दिलं नाही, ओबीसींवर अन्याय केला आणि या महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व पुढे येऊ नयेत, ओबीसी नेतृत्व संपवण्याचा डाव जो यांच्या मनात होता तो आज यांनी साक्षात कोर्टाच्या माध्यमातून तो बाहेर आलेला आहे आणि मी या शासनाचा निषेध करतो। ओबीसी समाज जो आहे महाराष्ट्रातला, या महाविकास आघाडीला सोडणार नाही। संताप, अतिशय संताप पूर्ण ओबीसी समाजामध्ये आहे आणि हे मजगूल यांचे ओबीसींचे नेते आणि आघाडीचे नेते हे मेळावे घेण्यामध्ये, चिंतन बैठकी घेण्यामध्ये आपला टाइमपास यांनी 2 वर्षांमध्ये केला आणि यांच्या मनामध्ये होतं की ओबीसीचं आरक्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये रिइन्स्टेट होऊ नये आणि त्या प्रकारचा डाव यांचा होता, तो डाव अखेर समोर आलेला आहे। ओबीसी समाजाचा घात झालेला आहे। ओबीसी